नवीन कायद्यानुसार कोट्यवधी रुपयांची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यातून गेली असल्याची प्रतिक्रिया सभापती संजय औताडे यांनी दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यातून कोट्यवधी रुपयांची 22 एकर जमीन ताब्यातून गेली आहे. यासाठी आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयाला धाव घेणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांनी दिली. न्यायालयाने मूळ मालकांच्या बाजूने निकाल दिला आहे. सध्या 176 एकर जमीन बाजार समितीच्या ताब्यात असल्याचं सभापतींनी सांगितलंय. सुप्रीम कोर्टाने तसा आदेशच पारित केला होता ना, गव्हर्नमेंटने निर्णय घ्यावा. गव्हर्नमेंटने निर्णय घेतला, कलेक्टरकडे पाठवलं, कलेक्टरने निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिला तर ते 224 खाली लॅप्स झाले. म्हणजे बाजार समिती सुप्रीम कोर्टात दाद मागणार. लिटिगेशन खाली 22 एकर जमीन आहे आपली आता.